आता बोटीत गाडी टाकायला सुरुवात झाली आहे. आता कोणा गाडी टाकतोय बोटीत. आणि मित्र आत्ता आलेला आहे भातगावचा ब्रिज. तर मित्र आत्ता आपण आलेलो आहोत हेदवीला, हेदवीच्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. समोरच आहे मंदिर. नमस्कार मित्रांनो, मी साईराज केर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो आत्ता मी आहे रत्नागिरीमध्ये. माझ्याबरोबर आहे कुणाल, बघताय तुम्ही, आणि गणेशसुद्धा आहे. तर गणेश जरा काहीतरी बाहेर गेलाय, काहीतरी आणायला गेलाय. माझ्या या दोन मित्रांना तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या बघितलं असालच. आता जातो आम्ही गुहागरला. गुहागरला एक छोटंसं काम आहे कुणालचं, तर त्यानिमित्त आम्ही गुहागर राहतो आहे. आणि मग गुहागरला जरा फिरू वगैरे सुद्धा, म्हणजे हेदवीचं गणपती बाप्पाचं मंदिर वगैरे ते सगळं फिरू. बघू कुठे कुठे जाऊ ते आम्ही तुम्हाला पुढे मी दाखवेल या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता आम्ही निघालो आहे आणि जात आहोत आम्ही आता राई भातगाव मार्गे. वरून आज कमी तुम्ही तिकडं जाणार निवळीतून. तर आता आम्ही हातकंब्यात पोचतो आहे. बघा हातकंबा टिटा, राईटला गेलात की गोवा, लेफ्ट मारलात की मुंबई. आता आम्ही इथून निवळीत जाणार. निवळीतून मग पुढे कोणाकडे गणपतीपाई रस्त्याने, हां त्या रस्त्याने मग आम्ही राई भातगाव मार्गे गोवाकडे जाणार. मित्रांनो आता आम्ही निवळीत पोचलो आहे आणि निवळीत जरा थांबलो आहे, कारण काय इथे जरा वडापाव खायला थांबलो आहे. निवळीतला स्पेशल वडापाव आहे, तर खूप मस्त भेटतो, त्यामुळे जरा खायला थांबलो आहे. तर मित्रांनो आत्ताच वडापाव वगैरे खाऊन झाला आणि आता आम्ही निघालो आहे जयगडच्या रोडला आहोत. आणि इकडनं आम्ही भातगाव मार्गे गुहागरला जाणार. आणि रोड आहे ना जामच खराब आहे. मध्ये मध्ये फक्त चांगला आहे आणि मध्ये मध्ये भरपूरच खड्डे आहेत. तर बघताय मित्रांनो असे मध्ये मध्ये खड्डे आहेत भरपूर मोठे मोठे, त्यामुळे जरा गाडी हळू चालवायला लागते. मित्रो गाडी बघा आम्ही किती स्लो घेतोय ती, किती बघा मोठे खड्डे आहेत. इथे राईट साईडला होता खड्डा. बघा बघा बघा, चल चल. तीन 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 कोणाची गाडी, अक्षरशः 20 स्पीडनी गाडी. किती किती स्पीड, 20 पण नसेल ना, 10 स्पीडनी गाडी चालवतोय गाडी. आणि मित्रो पुढे बघू शकता BMW आहे. BMW सगळ्या गाड्या स्लो स्लो चालल्या, सगळ्या गाड्या स्लो चालल्या. तर मित्रो हा BMW वाला म्हणत असेल उगी चालू या रस्त्यान, एवढी माझी चांगली गाडी काय रे कुणाल मग काय बोलणार बिचारा करेल. हो ना तेच ना. ते बघा BMW छप्पर पंचेच असतात ते. नाय रे बाबा रस्ता पण हसत होता. हो कंटाळा कंटाळा होतो. आणि आता आम्ही इकडनं राईट मारतोय आणि गुहागर रोडला लागतो. आता हा सगळं पुढे जयगड गणपती होऊ येणार आहे. आणि आता आम्ही गुहागर रोडला लागतोय, भातगाव मार्गे आम्ही गुहागरला जाणार. तर मित्रो हा रोड तर मस्त आहे, एक नंबर आहे. बघू आता सुरुवातीला तरी चांगला आहे, पुढे बघूया. तर मित्रो रस्ता बघू शकता, दुतर्फा मस्तपैकी झाडी आहे. आणि बघू शकता आपली लाल परी. मस्तच आहे, एक नंबर. आणि मित्रो आत्ता आलेला आहे भातगावचा ब्रिज. आणि आपण एंट्री केलेली आहे ब्रिज वरती. होय पुढे घ्यायला भातगावचा ब्रिज संपलेला आहे. पोचलो आता आपण अबलोली, अबलोलीमध्ये. आणि मित्र आत्ता आपण आलेलो आहोत शृंगारतळी येथे, शृंगारतळी. आणि आज आठवडे बाजार आहे वाटतं शृंगारतळीचा. तर मित्रो आम्ही मगाशीच गुहागरला पोचलो, तर आता जेवलो वगैरे आणि आता चाललो आहे इथेच एक जवळच वाडेश्वराचं मंदिर आहे. तर सुंदर आहे खूप, तर त्या मंदिरात जातो आहे. तर चला मित्रो बघू शकता वाडेश्वराचं मंदिर.
जायचं आतमध्ये जाऊया आता, पण बघूया कॅमेऱ्यावर अलाउड आहे काय ती। मस्तपैकी टूअर्स आहे इथे एंट्री केल्यावर, आतमध्ये बघू आधी कॅमेऱ्यावर अलाउड आहे का। इथे नंदी आहे, मध्ये आहे हरडेश्वराचं मंदिर। मित्रांनो, दर्शन तर घेतलं वाडेश्वराचं आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही। आता मंदिराच्याच आवारात आहे, इथे पाठीमागे मंदिर आहे। आणि इथे आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि इथे ही दीपमाळा आहे। मित्रो, आता आम्ही निघालोय गुहागरवरनं वाडेश्वराचं दर्शन घेऊन आणि खूप मस्त असं देऊळ आहे वाडेश्वराचं। तर आता चाललोय हेदवीला, हेदवीचा गणपती बाप्पा बघायला। मित्रो, आता आपण आलेलो आहोत हेदवीला, हेदवीच्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये। समोरच आहे मंदिर, बघू शकता मंदिर। आता इथे तरी बघूया कॅमेऱ्यावर आतमध्ये अलाउड आहे काय। मित्रो, आत्ताच मी दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मी तुम्हाला बाहेरनं दाखवतो आहे। आतमध्ये बाप्पाची मूर्ती बघू शकता। आणि असा सगळा मंदिराच्या बाहेरचा सगळा परिसर आणि खाली रोड आहे इथे। मित्रो, मस्त आहे की बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलेलं आता आम्ही आणि आता इथून आता जातो आहे आम्ही जयगडला आणि आता आम्ही इथून तवसाळला जाणार आहोत। तवसावरनं फेरीबोटनी जयगडला जाणार आहोत। तर मित्रो, आता आपण पोहोचतो आहे थोड्याच वेळात तवसाळ जेटीवरती। तर मित्रो, आता आपण आलो आहे तवसाळ जेटीवर, जेटीवरती आलो आहे आणि बघा बोट आलेली आहे फेरीबोट। आणि याच्यानं तिकीट काढावी लागते बोटीत जायच्या आधी। तर मित्रो, तिकीट वगैरे काढली आहे आणि गाडीचे पैसे आहेत 200 रुपये, ड्रायव्हर त्याच्यामध्ये फ्री, ड्रायव्हरचे पैसे वगैरे काय नाही। आणि आम्ही आहोत तिघं जणं, तर आमचे दोघांचे फक्त पैसे घेतलेत 30-30 मिळून 60 रुपये घेतलेत, तर टोटल झाले 260 रुपये, ड्रायव्हर फ्री। मित्रो, फेरीबोट आहे ना एक एक तासाने असते इथे। आता ही पावणे साची आहे आणि एवढी काही गर्दी पण नाही आहे। 2 4-व्हीलर आहेत, एक आमची आहे ही आणि ही एक आहे आणि 1 2 2-व्हीलर आहेत। आणि अशी सगळी तवसाळ जेटी। जो आता बोटीत गाडी टाकायला सुरुवात झाली आहे, आता कोणा गाडी टाकतोय बोटीत। चला आता आपण पण जाऊया। आ गए हम बोट में, बोट सुटते आहे थोड्याच वेळात। चला आता वर जाऊया, वरच्या डेकवर जाऊया। वरच्या डेकवरती आलो आहे आणि बोट सुटली आहे। आता समोर चालली आहे बोट, खाली सगळ्या गाड्या आहेत आणि आता सीझन आहे म्हणून गर्दी कमी आहे। भरपूर गाड्या वगैरे असतात मोठी। केबिन आहे, बोट चालवत आहेत। मस्त वाटतंय। आणि मित्रो, समोर बघू शकता जयगड जेटी आता आली आहे।
एक 5 ते 10 मिनटं लागतात बोटीने पलीकडे यायला. बघू शकता समोरच जेटी, आता बोट लागेल समोर. आता जेटीला बोट लागते आहे. बोट लागली आहे जेटीला आणि आता गाड्यावर निघाल्यात. चला आपण पण जाऊया. आम्ही जयगडवरून निघालो आहे, जयगड जेटीवरून. आता डायरेक्ट काय घरीच जायचं आहे. आणि मित्रांनो, आता आम्ही आहोत गणपतीपुळे रोडला आणि रस्ता एकदम मस्त आहे, सुपर आहे, सुपर मस्तच. मित्रो, आता आम्ही रत्नागिरीत पोचलो आहे आणि आता जेवणच जातो आहे रत्नागिरीत घरी. आता आम्ही आलो आहे मथुरा एक्झिक्युटिव्ह या हॉटेलमध्ये आलो आहे जेवायला. जाऊया मध्ये. बघू शकता हॉटेल आणि हॉटेलचं इंटेरियर पण मस्त आहे. तर मित्रो, आत्ताच हॉटेलमधून बाहेर पडलो आहे, जेवण वगैरे झालं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.